वसई तालुका हा केळीसाठी सुप्रसिद्ध आहे. वसईच्या सुकेळींनी आंतरराष्ट्रीय बाजारात नाव कोरले आहे. मात्र या केळीची शेती करणारा शेतकरी आता संकटात सापडलाय. या केळींना बुरशी रोगाने जखडले असून प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केलंय. पाहुयात बातमीदारचे प्रतिनिधी प्रशांत गोमाणे यांचा हा खास रिपोर्ट. वसईची प्रसिद्ध केळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या वसईच्या केळीच्या पानांना बुरशीजन्य रोग व कसा काळपटसारखा एक थर असल्याचा या वसईच्या केळीच्या पानावर दिसत आहे. या केळीच्या बागायतदारांना याचा हा मोठा नुकसान होणार आहे. आपल्याबरोबर आहेत केळीची शेती करणारे शेतकरी सुभाष चौधरी. काय सांगाल सर, काय एकंदरीत हा रोग आहे आणि काय व्हायरस आहे, रोग असं म्हणता येणार नाही, आणि हवेतलं प्रदूषणामुळे हे सगळं झालेलं आहे. हे ह्या पद्धतीचं हे बघा, हे असं ह्या पद्धतीचं हे होऊचं, आणि ह्यामुळे हे झाल्यामुळे केळीची वाढ खुंटलेली असेल, पुढे त्याला ग्रोथ मिळेल असं शक्यता फार कमी. ही सगळी झाडं काढावीच लागतील, त्याचे पर्याय नाही आहे त्यांच्याला. आणि याला बुरशी लागले काय करणार, कारण काय या मागचं? आता कारण हे हवेचं प्रदूषणच आहे मोठं. याच्यात जे प्रदूषण वाढलेलं आहे, पाऊस अतिपाऊस झाला, हवामानात बदल झाले, वाराचा वादळी वारे वाहतात, त्यामुळे सगळं आउटसाईड जे प्रदूषण आहे म्हणजे ते सगळं प्रदूषण इकडे फेकलं गेलं असं माझा अंदाज आहे. आणि त्यामुळे हे ब्लॅकेज जे आले ना, ते कार्बन जसा असतो ना, तो कार्बनचा धुवाच आहे जवळजवळ. आणि एकंदरीत वसईमध्ये असंख्य केळींची लागवड केली जाते, या सर्वच केळी नाही सगळं. हा म्हणजे माझ्या म्हणण्या माहितीप्रमाणे नायगावच्या पट्ट्यापासून झाई बोरीगावपर्यंत हा पट्टा सगळा असाच झालाय, काळा काळा सगळं झाडावरती, त्यामुळे त्याची फलधारणा गळते, आपले फलधारणा पुढे मिळतच नाही. तुम्ही किती लागवड केली आणि माझी जवळजवळ 1.5 एकर केळीची लागवड आहे. अच्छा, आणि तुम्ही किती त्याच्यामध्ये हे केलेलं? इन्व्हेस्टमेंट असं रोजच्या रोटेशन मध्ये चालते, असे पर्टिक्युलर मी वर्षाकडी 10-20 हजार रुपये करतो, 50-60 हजार रुपये आपल्याला मिळतात. तोटा असा काही नाही, पण हे नुकसान झालं मी आता तोटा आला. बरोबर, हे वादळी वारं, हे आता प्रदूषण, पुढे एक वर्षभर तरी याला काय ग्रोथ नाही. ही सगळी झाडं कधी काढून चांगली झाडं ठेवून असं काय झालं तर हो, म्हणजे खर्चाचीच बाब आहे संपूर्ण. मग सामान्य माणूसही करू शकेल, शेतकरी करू शकेल. आता आपल्या अनेक व्यवसायात म्हणून आपण जमीन टिकवायची व्यवस्थित म्हणून आपण करतो, स्वमेहनतीने करतो, की जे लेबरचा प्रॉब्लेम तर आहेच, आपण स्वतः करतो ते सगळं. मग जे ज्यांचा व्यवसाय शेतीवर, या केळीच्या शेतीवर अक्षरशः रडीला आले ते, त्यांची अवस्था त्या वाईट आहे परिस्थिती त्यांची. म्हणजे दोन घास खायची वातावरण आहे. कृषी विभागाकडून या तहसीलदारांनी मदत, याची वादळी वारं वाजलं, त्या येऊन पाहणी करून गेले, पण त्याचं फलश्रुती काय झालेली नाही आजपर्यंत. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे इकडची जो केळीची शेती आहे पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर, आणि असंख्य शेतकऱ्यांचं इथे मोठं नुकसान झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज राणेसह प्रशांत गोमाणे, बातमीदार.